उदय सामंतांवर हल्ला करणारे शिवसैनिक नव्हे ती पवारांची माणसं गोपीचंद पडळकर. मसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे. अशा बोचऱ्या शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेच्या नावाखाली घोषणाबाजी करत असून राष्ट्रवादीकडूनच उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे असा आरोपही आमदार पडळकरांनी केला आहे. ते आटपाडीमध्ये बोलत होते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सुरू असलेली निष्ठा यात्रा आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफरेल घालून घोषणाबाजी करत आहेत. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे हा झंझावत दौरा नाही, एकमेकांना हे फक्त मदत सुरू आहे असा टोला पडळकरांनी लगावलेला आहे. मसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे अशा शब्दात पडळकरांनी टीका केली आहे. तसेच पुण्यात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाही, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असल्याचा आरोप करत याआधी आपल्यावरही हल्ले झाले होते ते राष्ट्रवादीकडून केले झाले होते असा आरोपही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे.